ठाणे जिल्ह्यातील भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनाही केंद्रामध्ये संधी मिळाली. यामध्ये भाजपचे अनेक स्थानिक समीकरण आहेत. आगामी महापालिका निवडणूक आणि पक्षविस्तार हे दोन उद्देश भाजपसमोर आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीनं ठाणे एक मोठा जिल्हा आहे. 7 तालुके आणि 6 महानगरपालिका ठाण्यामध्ये आहेत. ठाणे जिल्ह्यावर सध्या शिवसेनेचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. या वर्चस्वाला भाजपला शह द्यायचा आहे. त्या दृष्टीनं कपिल पाटील हे सध्याच्या घडीला भाजपकडे असलेला आश्वासक चेहरा आहे. तसंच आगरी समाजातील ते महत्वाचे नेते आहेत. ठाणे जिल्ह्यातील आगरी समाज हा बऱ्यापैकी शिवसेनेच्या मागे आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे नवी मुंबई विमानतळ नामकरण वादामध्ये भाजपला कपिल पाटलांमुळे अधिक ताकद मिळणार आहे. खासदार भारती पवार यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर कुटुंबियांनी जोरदार सेलिब्रेशन केलं. एकमेकांना मिठाई भरून त्यांनी आनंद साजरा केला. डॉक्टर भारती प्रवीण पवार ईश्वर की शपथ लेती हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगी. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूँगी. मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंत मंत्रिपद आल मला आनंद है. काय भावना आहेत, काय बोलणं झाल्यानंतर काय काय बोलणं झालं तुमच्या मंत्रिपदाचे? आनंदाश्रू आवरले गेले नाही आम्हाला. काय असं भावना असं काय वाटतंय की नेमकी काय त्यांना वाटायला पाहिजे? काय फोनवरती काय बोलणं झालंय? फोनवरती तेच की आपलं काम झाले, मंत्रिपद मिळाले. ती पण रडायला लागली, मला पण थोडस रडू आलं. बाकी काय, खूप आनंद झाला. आई मोदीजींच्या नेतृत्वाने आज मंत्री झाली आणि माझ्या आजोबांचा पण आशीर्वाद आहेच तिला. आम्ही पण सगळे तिच्यासोबतच आहे आणि खूप आनंद वाटतो. आईला खूप आधी म्हटलं, खूप ती पण खुश होती, आम्ही पण आनंद होतो. तिला काँग्रॅट्स केलं. आम्ही दोघी बोललो आता तू अजून काम कर चांगलं. तिला अजून मोठं आता मंत्रिपद मिळालंय. मग थँक्स टू मोदीजी ऑल्सो.